ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत कोरोनाचे 3 रुग्ण, शहर पुन्हा हादरलं। इचलकरंजी शहरात अवघ्या 24 तासात 3 कोरोना रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। एकीकडे कोल्हापूर जिल्हा कोरोना मुक्तीकडे जात असताना इचलकरंजीच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे। मंगळवारी 23 रोजी सायंकाळी कुडचेमळ्यातील 55 वर्षीय यंत्रमा कामगाराला कोरोना संसर्ग झाला, त्यात आज 2 नव्या रुग्णांची भर पडली, त्यामुळे आता इचलकरंजी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे। कोल्हापूर रोडवरील इचलकरंजीचा रहिवासी असणारा 20 वर्षीय तरुण किर्गिस्तान मधून आला, त्याला ट्रॅव्हल चालकाने IGM रुग्णालयात सोडलं असता तेथील प्रशासनाने स्वॅब घेऊन रुग्णालयात ठेवल्याने तो स्थानिक कोणाच्या संपर्कात आला नाही। तर दुसरा रुग्ण दातार मळ्यातील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून त्यांना डेंग्यूवर उपचार करण्यासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र त्यांना लक्षणे दिसून आल्याने त्यांची तपासणीसाठी स्वॅब खासगी लॅबमध्ये पाठवले होते, तेथून त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला। दातार मळ्यातील घरातील इतरांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत। दरम्यान काल पॉझिटिव्ह असलेला कुडचे मळ्यातील रुग्ण CPR रुग्णालयातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षातून पळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाची तारांबळ उडाली। इचलकरंजी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष खांडेकर व आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांनी तात्काळ रुग्णाच्या घरी मोठा फौजपाटा घेऊन तात्काळ दाखल झाले। त्या कोरोना रुग्णाला पुन्हा रुग्णवाहिकेतून CPR रुग्णालयात पाठवण्यात आलं। कुडचेमळ्यातील रुग्णांच्या घरातील 8 नातेवाईक व आज संपर्कात आलेल्या 4 जणांना IGM रुग्णालयात तपासणी करून तेथेच ठेवण्यात आलं आहे, तर दातार मळ्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तेथेच ठेवण्यात आलं आहे। दरम्यान काल कुडचेमळ्यातील संशयित रुग्ण आढळून आल्याने तेथे कंटेनमेंट झोन बंदी अंतर्गत परिसर सील केला नाही, त्यामुळे आज मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं। प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस होत चालल्याने नागरिकात तीव्र संताप होत आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकातून कोरोनाचं भय राहिलं नाही, त्यामुळे कोणी नियम पाळत नसल्याचं चित्र आज कुडचेमळ्यात पाहायला मिळालं। घडलेला प्रकार पाहायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, त्यातील अनेकांनी तोंडाला मास्क देखील लावलं नव्हतं। महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।